You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी सलोनी खिंडारी, एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. घरातले भांडण घरातच मिटले, तुमचे मिटले पण कार्यकर्त्यांचे काय? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने आमदार राम शिंदे आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यातील वाद मिटला असल्याचे माध्यमांशी बोलताना सोमवारी दोन्ही नेत्यांनी सांगितले असले तरी आमदार राम शिंदे यांचे कार्यकर्ते म्हणतात, तुमचे मिटले आमचे नाही. या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आमदार राम शिंदे म्हणाले की कार्यकर्ते भाजपचेच आहेत, मी देखील भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि उमेदवार देखील. भारतीय जनता पार्टीचा असल्याने घरातील भांडण हे घरातच मिटणार असल्याचे सांगून खासदार सुजय विखे यांच्या निवडणुकीसाठी तालुकास्तरीय बैठकीचे लवकरच आयोजन केले जाईल असे आमदार राम शिंदे यांनी सांगितले. लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झालेली आहे. अहिल्यानगर लोकसभा निवडणुकीची निवडणूक ही महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यावरती आहे. 13 मेला मतदान होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती सर्वच पार्टीचं पक्षाचं उमेदवाराचं अतिशय गतीने निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी झेप तयारीची सुरू आहे. भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष महायुतीची देखील अतिशय जोरात तयारी सुरू आहे. जे आपले सिटिंग खासदार आहेत डॉक्टर सुजय विखे पाटील यांनाच पुन्हा एकदा पक्षाने उमेदवारी दिलेली आहे, त्याची देखील तयारी सुरू आहे. बैठकाचं सत्र सुरू आहे आणि त्या माध्यमातून लवकरच जामखेडची देखील बैठक कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी देखील होणं अपेक्षित आहे. त्याची लवकरच तारीखही जाहीर होईल. मला वाटतं आजच दुपारी 3 वाजता मी खासदार आणि पालकमंत्री महोदय पुन्हा एकदा नगरमध्ये बसणार आहोत आणि त्या अनुषंगाने पुढील रूपरेषा ठरवणार. आज जामखेड तालुक्यामध्ये जुमालजी मानणारा वर्ग जो भारतीय जनता पार्टीचा कट्टर समर्थक आहे, ते म्हणतात त्यांचं मिटलं आमचं नाही मिटलं, याच्यावर तुम्ही त्याच्यावर काय बोलता? भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते आहेत, मी देखील भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ता आहे, उमेदवार देखील भारतीय जनता पार्टीचेच आहे, त्याच्यामुळं घरातलं भांडण हे घरातच मिटेल.